तुळजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पंचायत समिती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात तालुकास्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। म्हणूनच या पार्श्वभूमीवर तुळजापुरात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे शिबिर प्रभावीपणे राबवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांची नियुक्ती करण्यात आली होती। याचबरोबर सदर तालुकास्तरीय शिबिर प्रभावीपणे राबवण्यासाठी गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, परिचारिका आदींच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले। जिल्हा जिल्हा रुग्णालय तुळजापूर इथे दिव्यांग महिला असो, पुरुष असो, बाळ असो आणि विद्यार्थी असो, सर्वांनाच आज इथं त्यांना लाभ देण्यात येणार आहे। 2 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत हा सगळा पूर्ण महिनाभर हा उपक्रम चालू आहे। समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद उस्मान, जिल्हा सामान्य रुग्णालय व पंचायत समिती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर इथं दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे।